नीट परीक्षेच्या गोंधळावरून अनिल देशमुखांकडून केंद्राला टोला लगावण्यात आलाय. नीटचा पेपर फुटणे गंभीर बाब असल्याचं देखील अनिल देशमुख म्हणाले. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देखील आता अनिल देशमुखांनी केली आहे. दरम्यान नीट परीक्षेबाबत आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय, आपण पाहूया. देशभरात स्पर्धा परीक्षांमध्ये सुरू असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चालले. नीटच्या निकालांमधला नवीन घोळ आता समोर आलाय असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न आणि परीक्षांमधला भ्रष्टाचार याचा फटका सामान्य घरातल्या मुलांना बसतोय असं देखील ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. हे चित्र तातडीनं बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायलाच हवा असं देखील आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय. 720 च्या 720 कसे मार्क मिळू शकतात? एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे, मला संपूर्ण मी डिटेल घेतलं त्याचं. एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे, 8 च्या 8 विद्यार्थ्यांना 720 मार्क. मला तर पुढे आश्चर्य वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात, अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत. त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.